सुन्नी मुस्लिम जमात के सभी लोग बाद जुम्मा यहाँ पुलिस नारंगा पुलिस स्टेशन पर आए हैं और जैसे अपने पैगंबर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ऊपर जो निपुर शर्मा ने जो अल्फाज वापरे हुए हैं इसका हम नारंगा मुस्लिम जमात जाहिर निषेध करती है और इसे कड़ी से कड़ी सज़ा होए, ऐसा ही हम एक निवेदन या नारंगा पुलिस स्टेशन को देते हैं और साहब ने भी वो निवेदन स्वीकारे। हम जमात के जानिब से साहब का धन्यवाद करते हैं और उनको इसकी कार्रवाई करे इसकी ये देते हैं। सहायक पुलिस निरीक्षक श्री काटे साहब यांना निवेदन देण्याकरिता इथे जमा झालेलो आहे। आपण भारत या देशात राहतो आणि भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे। या देशात हा देश संविधानाने हा देश चालतो आणि या देशामध्ये विविध धर्माचे विविध जातीचे विविध पंथाचे लोक राहतात आणि हीच आपल्या भारताची एक वैशिष्ट्य आहे आणि हीच आपल्या भारताची सुंदरता आहे। मोहम्मद इस्लामचे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या संदर्भात अत्यंत खेदजनक असं वक्तव्य केलेले त्या संदर्भात आम्ही नारंगा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाली व त्यांना आत्तापर्यंत अटक झालेली नाही आहे। अटक होण्याकरिता लवकर लवकर अटक व्हावी असं निवेदन देण्याकरिता इकडे आलेलो आहे। आणि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर साहेबांविरुद्ध सांगायचं झालं तर त्यांचे जे खेदजनक त्यांच्यावर वक्तव्य केलेले तर त्यांनी आज बरेच सामाजिक लोक येथे म्हणतात या थोर व्यक्ती येथे म्हणतात का सती जानिष्प्रदा किंवा विधवा महिला विधवांशी लग्न करा सती जानी परंपरा बंद करा। पण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतः विधवा महिलेशी लग्न करून समाजाला एक स्वतः अंमलात आणून हे असं संदेश दिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल असं खेदजन वक्तव्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम समाज नारंगाव याचं तीव्र शब्दात निषेध जाहीर करतो। नारंगाव सारख्या या ठिकाणी सर्वात प्रथम असं की मोर्चा काढण्याचा आमचा उद्देश होता पण नारंगाव जुन्नर तालुक्यामध्ये जातीय सलोखा एकदम चांगला आहे आणि त्या गोष्टींना आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आपल्या महाराष्ट्रात आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशा काही गोष्टींना काही कोणी खतपाणी म्हणजे कोणत्या गोष्टीला कोणी बढावा देत नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की अशा या सर्किट बुद्धीच्या लोकांना योग्य ती कारवाई व्हावी आणि जर इथून पुढच्या काळात जर एखादी व्यक्ती अशी जर आंगावं येत असेल तर आम्ही त्यांना शिंगाव घेतल्याशिवाय राहणार नाही हे आमचं या दृष्टीचे उद्देश आहे। आणि साहेबांना आम्ही जे निवेदन दिले त्या निवेदनाच्या हिशोबाने साहेबांनी योग्य ती कारवाई त्या गोष्टी त्या व्यक्तीवर करावी। धन्यवाद। शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर आणि या आमच्या ऋषींच्या बद्दलच्या विकृत बुद्धीच्या लोकांनी जे अपशब्द वापरलेत त्याचा प्रदत्त आम्ही सर्व नारायणगाव मुस्लिम जमात वारवाडी नारायणगाव सर्व परिसरातील सर्वांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि आज ज्यांनी आम्हाला शांतीचा संदेश दिला हे असे आमचे मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला असं सांगितलं नाही की दुसऱ्याच्या धर्माबद्दल आपण काय अपशब्द वापरले। हा जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे ज्या ठिकाणी सर्व आम्ही सर्वजण एक भाऊबंद या हिशोबाने या ठिकाणी राहतो। आम्हाला कोणत्याही प्रकारचं चुकीचा संदेश या देशाला आम्हाला द्यायचा नाही परंतु आज या माध्यमाला शांतीचा संदेश दिला हे असे आमचे मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला असं सांगितलं नाही की दुसऱ्याच्या धर्माबद्दल आपण काय अपशब्द वापरले। हा जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे ज्या ठिकाणी सर्व आम्ही सर्वजण एक भाऊबंद या हिशोबाने या ठिकाणी राहतो। आम्हाला कोणत्याही प्रकारचं चुकीचा संदेश या देशाला आम्हाला द्यायचा नाही परंतु आज या माध्यमातून आम्हाला एवढं सांगायचं आहे की सर्वजण या भारतामध्ये कुणी गोविंदाने राहतो कुणीही कोणाबद्दल कोणत्या धर्माबद्दल जातीबद्दल अपशब्द वापरू नका आणि ज्यांनी या संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला असे मोहम्मद पैगंबरांबद्दल ज्यांनी हे चुकीचे जे शब्द वापरले त्यांच्यावरती लवकरात लवकर सरकारने त्याच्यावरती कारवाई करावी त्यांना अटक करावी त्यांची पुढची प्रोसेस जी काय असं शासकीय ती 100% ती पूर्ण करावी ही आपल्या मार्फत विनंती आणि टाटे साहेबांना आम्ही ज्यावेळेस निवेदन दिले त्यावेळेस त्यांना सांगितले की याचा पाठपुरावा आपण करा येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जर त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही शांततेच्या मार्गाने 100% आंदोलन करू। आम्ही शांतप्रिय माणसं आहोत आणि शांतीच्या मार्गाने ज्या काही गोष्टी करता येतील संविधानाला धरून हा भारत देश आपल्या संविधानावरती चालतो त्या संविधानाला धरून आपण सर्व गोष्टी या ठिकाणी करणार आहोत। मुस्लिम समाज शांततेप्रिय मार्गाने चालणारा हा समाज आहे या समाजाला कोणी छेडू नका त्यांना त्रास देऊ नका त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या भावना दुखवू नका
आणि या आपल्या मार्फत मी सगळ्यांना एकच सांगेन की सगळ्या ठिकाणी शांतता असून द्या. आपण कोणत्याही प्रकारचा गदारोळ कोणत्याही ठिकाणी मोर्चे वगैरे काढून एखाद्या समाजाला दुखवलं असं कुणी काही करू नका. कारण की आपले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने आपल्याला सांगितलेलं आहे की संपूर्ण जगामध्ये फक्त आणि फक्त शांतता राहिली पाहिजे. एवढंच आपल्या मार्फत या ठिकाणी सांगत धन्यवाद. मैं बताना चाहता हूँ कि आज से कुछ दिन पहले जो सोशल मीडिया के ज़रिए से नवीन जंदल और नूपुर शर्मा ने जो हमारे आका जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की शान में तोहीन यानी टिप्पणी किया है, उससे दुनिया के तमाम मुसलमानों को तकलीफ़ हुई है, मुसलमानों के दिलों को ठेस पहुँचा है. इसलिए हिंदुस्तान में और दूसरे मुल्क में भी जगह जगह उन दोनों के खिलाफ जो एहतजाज हुए, आवाज़ बुलंद हुई और जगह जगह पुलिस स्टेशन में FIR दर्ज किया गया है. लिहाजा हम लोग भी जुन्नर तालुका नारायण गांव पुलिस स्टेशन में उनके ख़िलाफ़ जो FIR दर्ज कराए हैं और हम पुलिस प्रशासन से गुजारिश करते हैं कि हमारे FIR को आगे बढ़ाएं. और हम मुतालबा करते हैं गवर्नमेंट से, पुलिस वालों से, कि जिन लोगों ने हमारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी किया है उनको कड़ी से कड़ी सज़ा दी जाए, ताकि आगे कोई इस तरह की जुर्रत ना करे और हमारे मुल्क का अमन व अमान ख़राब ना हो. दो चार आदमियों की वजह से हमारे मुल्क का अमन व अमान ख़राब होता है और इसके ज़िम्मेदार जो है हमारे